का शिंद्यांच्या पूर्वज शिंद्यांच्या वडिलांनी शिवसेना स्थापन केली होती का? बघा, प्रत्येकानं एकमेकांचा आदर राखला पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या संपूर्ण कार्यकारिणीनं उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून निवड झाली. ही शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, खरी शिवसेना. हा फुटलेला गट नाही, तो फुटलेला गट आहे. आता महाराष्ट्रात त्यांच्या हातात सत्ता आहे, हां, दिल्लीची सत्ता आहे, म्हणून तुम्ही काही कराल ते चालणार नाही. यावेळीच्या दसरा मेळाव्या ठीक आहे, गेल्या वर्षी शिंदेजींकडे शिंदेजींची शिवसेना ते उद्धव ठाकरेची शिवसेना हा प्रश्न प्रलंबित होता, पण त्यानंतर निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे की शिवसेना ही एकनाथ शिंदेजींचीच आहे. बाळासाहेबांचे खरे विचार हे एकनाथ शिंदेजीत घेऊन जातील. म्हणून ह्या वर्षी मला विश्वास आहे की ज्या काही याचिका कोर्टामध्ये दाखल झाल्या आहेत त्यानंतर माननीय कोर्ट हे ह्या वर्षी शिंदे साहेबांनाच दसरा मेळावा शिवतीर्थावर करण्याची परवानगी देतील. आणि हे जे काही चायनीज मॉडेल शिवसैनिक आहेत उबाटाच्या नावाने, त्यांना मग दुसरीकडे कुठेतरी मित्रमंडळाच्या नावाने एक छोटासा हॉल बुक करावा आणि तिथे तुमचा दसरा मेळावा घ्या. संजय राऊत असंही म्हणतायत की बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली होती, मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी केली होती का? स्वतःच्या बापाचं नाव घेतल्यानंतर, तुझ्या राजाराम राऊत नाव घेतल्यानंतर तुम्ही आम्हाला नोटीस पाठवता, शिंदे साहेबांच्या वडिलांचं ह्याच्यामध्ये काही दोष नाही, ते राजकारणामध्ये नाही. कधी शिंदे साहेबांच्या नातवाला या घाण्याला राजकारणात आणायचं, आता त्यांच्या वडिलांना नावं ठेवायचं, मग तुमच्या नातेवाईकांना आम्ही का सोडायचं? मग तुला राजाराम राऊतचा मुलगा बोलल्यानंतर तू आम्हाला का नोटीसच पाठवतोय? आणि दुनियाला माहिती आहे, महाराष्ट्राला जगाला माहिती आहे की आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली, पण त्याच्या विचाराला तिलांजली देण्याचं काम त्यांच्या विचारावर भांडवल करून विकून अपमान करून काँग्रेस बरोबर बसण्याचं पाप हे तुझ्या त्यांच्याच रक्ताच्या मुलांनी केलं. म्हणूनच शिवसेना आज एकनाथ शिंदेजी बरोबर आहे. बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार हे एकनाथ शिंदेजीच आहेत आणि हे सिद्ध झालेलं आहे.